गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ओके, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंफार नॉर्मल डिटेल केली. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिक थोडंसं दुसरं काय शिकतो आहे की प्रत्येक गोष्ट ज्या ज्यावेळी तुम्हाला ती आठवते आहे, ज्या ज्यावेळी ती तुमच्यासोबत घडते आहे, डायरीवरती नोटडाऊन करून घेण्याची सवय लावून घ्या. ओके, त्याच्याने कसं होईल की ज्यावेळी ते तुम्ही कधी पण घरी पोहोचल्याच्या नंतर किंवा तुम्हाला आठवत नसेल त्यावेळी ते नोटडाऊन तुम्हाला लक्षात राहील. ओके, ही आजची टीप राहील. ओके, आता याच्यामध्ये आजच्या याच्यामध्ये आपण शिकतो काय की मेजर फॉल्स म्हणजे कधी पण बिझनेस नुकसान बंद होण्याच्या पाठीमागे जे मेन कारण असतं ते म्हणजे काय, सीड्स कॅपिटल आपण ज्याला म्हणतो. की काय आहे की सुरुवातीला बिझनेस तर सुरू करून घेतो पण नंतर सेल वाढवायचं आहे, प्रोडक्शन वाढवायचं तर आपल्याला फायनान्स अपुरा पडतो. ओके, एक सेकंड, सॉरी. ओके सॉरी, तर त्याच्यामध्ये काय आपल्याला करावं लागेल की जर आपल्या सीड्स कॅपिटल कमी पडत आहे किंवा इतर बाकीच्या गोष्टी, तर रिकरिंग इन्कम हे आपल्या प्रोडक्टमध्ये जनरेट करणं गरजेचं आहे. रिकरिंग इन्कम म्हणजे काय, दर महिन्याला, जसं आता तुम्ही बघत असाल नेटफ्लिक्स आपण घेतोय, जर एखाद्या नेटफ्लिक्सचं जर ऑटो डेबिट झालं नाही तर ते आपल्याला रिमाइंडर देतो. ओके, की फलाना इतर काय झालं आहे, किंवा ॲमेझॉन प्राईम असेल म्हणा, तुमच्या मोबाईल लाईटचं बिल, लाईटीचं बिल, किंवा तुम्ही ऑटो डेबिट अकाउंटशी जोडून ठेवलेलं असेल तर त्याच्या संबंधी समजा तुम्ही पकडा, तर ही गोष्ट म्हणजे काय की कस्टमर आपल्या त्या प्रोडक्टसाठी जेवढा माहिती असेल, इन्फॉर्मेशन माहिती असेल या सगळ्या गोष्टीबद्दल, तेवढा तो विश्वासाने राहतो. भले त्याचे उद्या सकाळी कान किती पण कोणी पण भरू दे, त्याला त्याचा काही फरक पडत नाही. सॉरी, कारण का त्याला माहिती आहे ते प्रोडक्ट त्याच्यासाठीच आहे. ओके, संपूर्ण त्याच्यामुळे तुम्हाला जे काम करायचं आहे, तुमचा जो बिझनेस वाढवण्यासाठी हे काम करायचं आहे, तुम्हाला प्रोडक्टवरती काम करायचं आहे, ना की ॲडव्हर्टाईजमेंटवरती जास्त काम करायला जाऊ नका. त्याच्याने काही म्हणजे होतील सुद्धा बिझनेस, पण ते कस्टमरच वेगळे असतात. ते कस्टमर कोण असतात, ते बाबा हा यूज करतोय किंवा तो यूज करतोय किंवा अमुक करतोय तर मी पण करणार, तशातले. म्हणजे त्यांनी स्वतःची कधी नीड्स ती बघितलेली नाही की मला काय गरजेचं आहे, मला काय इम्पॉर्टंट आहे, ह्या गोष्टी कधी बघितल्या. त्याच्यामुळे तुमच्या प्रोडक्टमध्ये जे काय तुम्ही काम करताय, सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये सर्वात लोकांच्या कुठल्या लोकांना त्याचा फायदा आहे हे सर्वात महत्त्वाचा भाग घेणं गरजेचं आहे. आता मी सांगतो, आमचे एक मारवाडी मित्र आहेत, समजा आम्ही त्यांच्याकडे कधी गेलो किंवा काय, तर ते हे बघत नाही आम्हाला की एखादी सर्व्हिसेस पाहिजे, समजा एक मला प्रोडक्ट घ्यायचे आहेत काही, तर मला तो कधी पण हेच गोष्टी सांगत नाही की नाही हे आहे तेच घे, म्हणजे जे एक्सपेन्सिव्ह आहे किंवा काय, तो काय विचारणार, मला रिक्वायरमेंट विचारणार. रिक्वायरमेंटनुसार सुद्धा जर माझ्या मनामध्ये कुठला तरी एक ब्रँड असेल आणि माझी युजेस कमी असेल तर तो मला तो सजेस्ट पण नाही करत, मला म्हणणार की नाही त्याची गरज नाही आहे, तुझ्या बजेटनुसार किंवा तू हे बेस्ट आहे, माझा एक्सपिरियन्स आहे आणि काय झालं तर तू माझ्याकडे येऊ पण शकतो. कारण का, त्यांना माहीत आहे जर कस्टमर सॅटिस्फाईड असेल तरच कस्टमर पुन्हा रिटर्न येणार आहे आपल्याकडे. ओके, त्याच्यामुळे त्या सर्व्हिसेसवरती जास्त करून भर द्या. आणि सर्व्हिसेसकडे भर द्यायची असेल तर नेहमी नवीन नवीन गोष्टी इम्प्रूव्हमेंट करत ठेवा, कस्टमरला एंगेज ठेवा आपल्यासोबत, जेणेकरून कस्टमर, जसं आता मारुती सुझुकीचं जर ब्रँड बघितला तर तुम्ही बहुतेक सगळे ब्रँड्स आहेत, म्हणजे त्यांनी कुठल्याही, तुम्हाला एस यू व्ही घ्यायचा आहे, तुम्हाला सॅडन घ्यायचं आहे गाडी किंवा हॅशबॅग घ्यायचं आहे, तरी तुम्हाला दुसऱ्या ब्रँडकडे जाण्याची गरज नाही, असं त्यांनी एक मार्केट स्वतःचं बनवून ठेवलेलं आहे. ओके, तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कस्टमर आपल्यापासून दुसरीकडे जाऊ नये त्याच्यासाठी, किंवा एक प्रोफेशनल एकच गोष्टीसाठी फेमस, मग तिथे दुसरीही कुठलीही पण माणसं येणार नाही अशा पद्धतीने. ओके, या सगळ्या गोष्टीसाठी आपण बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला कॅपिटल मिळू शकतं. आता कॅपिटल गेन करण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन अजून सुद्धा फ्रीमध्ये आहेत, ते म्हणजे काय, एक आहे तर क्राऊड फंडिंग. ओके, क्राऊड फंडिंग हे असं एक ऑप्शन्स आहे की ज्याच्यामध्ये मोस्टली चॅरिटेबलसाठी किंवा मोठ्या इव्हेंटसाठी किंवा मी म्हणेन कंपनीचं फंडिंग, इतर बाकीचं बिझनेस कुठलं तुम्ही पर्सनली जर करत असाल तर त्याच्यासाठी राईज करू शकता, पण त्याच्यासाठी पण स्किल महत्त्वाचे आहेत. काही त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तुम्ही आमचा पण मदत घेऊ शकता. ओके, क्राऊड फंडिंग हा विषय असा असतो की ते पैसे मिळतात तुम्हाला, तुम्हाला रिटर्न करायचे नसतात, लोक मदत करतात. ओके, किंवा पॅट्रियन मेंबरसुद्धा तुम्ही बनवू शकता, जर तुम्ही काही क्रिएटिव्हिटी काम करत असाल तर त्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला आम्हाला मदत करायचं असेल आमच्या एज्युकेशनसाठी देणगी वगैरे तर आमचंसुद्धा पेट्रियनमध्ये अकाउंट आहे. ओके, तुम्ही त्याच्यावरतीसुद्धा देणगी देऊ शकता, जर कोणाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती मागवायचं. ओके ओके, अशा पद्धती आम्ही डायरेक्ट मागत नाही आहे का, कारण ऑलरेडी आता ज्या काही गोष्टी आहेत बिझनेसमध्ये, प्रत्येक जणचे
आर्थिक प्रॉब्लेम जे झालेले आपण त्याच्यामधून पहिला रिकवर करूया. ओके, तर मी तुम्हाला काय सांगितलं की सीड्स कॅपिटलसाठी तुम्ही ह्या दोन गोष्टीसाठी एक नॉर्मल फायदा उचलू शकता. तिसरं आहे कॅपिटल वेंचर. ओके, कॅपिटल वेंचर हे मोस्टली हाय रिक्समध्ये काम करतात, म्हणजे ज्या टेक कंपनीज आहेत म्हणा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम ते काम करतात. ओके, आणि त्यांचा टर्मसुद्धा मोस्टली काय म्हणतात मी म्हटलं की एक टेक कंपनीमध्ये लाँग टर्म राहणं सर्वात महत्त्वाचं असतं, म्हणून तिथे कॅपिटल वेंचर काम केलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला येतं एंजल ब्रोकिंग, एंजल ब्रोकरसुद्धा, जे एंजल ब्रोकर मोस्टली लॉंग टर्म तर काम करणार नाही पण शॉर्ट टर्मसाठी जाणले जातील. ओके, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तर याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. पण ह्या दोन सगळ्या गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय की तुमच्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट असणं गरजेचं आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे ते चार पानाचे कागद नाही आहे. आता सर्व कॉर्पोरेट जगत बदललेलं आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचं आहे, तुम्हाला PPT फाईल बनवणं गरजेचं आहे, डिझायनिंग गरजेचं आहे, तुम्हाला मार्केट दाखवणं गरजेचं आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा एक्सपेन्सेस, तुमचे इन्कम सोर्स, तुमचं फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या गोष्टीने PPT फाईलमध्ये येणं गरजेचं आहे. बहुतेक जण तर PPT फाईलमध्ये सुद्धा काही व्हिडिओजसुद्धा मर्ज करतात. ओके, ह्या सगळ्या गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि पूर्ण PPT फाईल ही तुमची बाय हॅट झालेली पाहिजे हे लक्षात घ्या कधी पण, तरच तुम्ही ती लोकांसमोर चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकता आणि त्यांचे जे FAQs आहेत, जे प्रश्न आहेत, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने क्लिअर करू शकता. म्हणजे हे तर 3-4 प्रॉब्लेम आहेत, नंतर मग बँक येते. आता बँकेमध्ये तुम्हाला ॲज पर रुरल बँकवाल्यांना ती PPT फाईल दाखवणं म्हणजे ते थोडंसं कठीण वेगळंच काहीतरी वाटेल, कारण त्यांना ती बघण्याची सुरुवात झालेली आहे की प्रपोजल हे. कारण मी माझाच एक्सपिरियन्स सांगतो, 2013-14 आम्ही ज्यावेळी कंपनीचं करंट अकाउंट ओपन करण्यासाठी गेलेलो एका ग्रामीण बँकेमध्ये, तर त्या माणसाने नको ते वायफळ प्रश्न विचारले मॅनेजरने. मी ते मॅनेजरचं नाव सांगत नाही, म्हणजे एवढे अर्धवट डोक्याचे अर्धवट माहिती असणारे असतात फक्त. पण ती माहिती नाही आहे तर ती माहिती करून घेण्याचं पण धाडस दाखवत नाही, की असं नाही म्हणत की ठीक आहे मी सिनियरला विचारतो किंवा काय, तर तो त्याच्यावरच जजमेंट घ्यायला लागला. कारण त्यावेळी आमचं ज्या पद्धतीने वय होतं त्याच्यानुसार, म्हणजे आता 7 वर्ष म्हणाल तर एक 25-26 वयाचं असताना त्या गोष्टी झाल्या. आणि असं पण नाही की त्याच्या अगोदर मी 3-4 कंपनीचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन माझं झालं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मी काम करतच होतो, तरी पण तो मला माझ्या हे देत नव्हतं. का तर मी पोरकट त्याला वाटलो अशा पद्धतीने. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याकडे एक मेंटॅलिटी झालेली आहे. काय मेंटॅलिटी झाली आहे की एखादा मुलगा समजा तो असा धावतोय, म्हणजे कमकुवत धावतो, तर आपण बोलणार त्याला मुलगी मुलगीसारखा धावतोय बघा. ओके, किंवा काय मुलगीसारखे कामं करतोय अशा पद्धतीने. ॲक्च्युली काय मुलगी आणि मुलगा आपण भेदभाव केलेला आहे हे लक्षात घ्या. ज्यावेळी आपण मुलाला आपल्या म्हणत असतो की तू मुलीसारखा करतो सर, त्याच्याच बाजूला समजा जर आपली मुलगी असेल आणि तिने ऐकलं तर ती काय म्हणणार नाही, आपल्याला मुलगी आहे म्हणजे आपल्याला कमीच केलं पाहिजे मुलांपेक्षा कुठल्या पण गोष्टी. मला धावायला सांगितलं तर मी हळूच धावणार, मला खेळायला सांगितलं तर मी हळूच खेळणार, अभ्यास करताना पण मला काय हुशारी दाखवायची नाही आहे. तर ही स्वतःची मेंटॅलिटी पहिली आपण बदलणं गरजेचं आहे, त्याच्यातूनच बाकीचे विचार आणि बाकीच्या गोष्टी आपल्या आपण आपल्या लोकांपुढे मांडू शकतो. ओके, आणि आपला ग्रोथ करू शकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आता याच्यामध्ये मी तुम्हाला ॲड करेन, ती म्हणजे अशी आहे की जेवढं कॅपिटल आपल्याला पाहिजे, ओके, ते मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे, आणि जेवढे एक्सपेन्सेस सगळ्या गोष्टीचं आहे याचा पूर्ण लेखी बारीक बारीक गोष्टीसुद्धा तुम्ही त्याच्यात मर्ज करणं गरजेचं आहे. ओके, आणि जे काय मार्केटिंगवरती खर्च होणार आहे, तुमचा ॲडव्हर्टाईजमेंटवरती खर्च होणार आहे, ह्यासुद्धा गोष्टी सुरुवातीलाच, म्हणजे बिझनेस सुरू होण्याच्याच अगोदर हे सगळे प्रॉपर तयार करा आणि त्याच्यानंतर रुटीन करा. काही बिझनेस असतात, आता लोक ॲमेझॉनची उदाहरणं पण देतात की ॲमेझॉनने ज्यावेळी 1994ला ज्यावेळी सुरुवात केली तेव्हा एक छोटंसं ऑफिस होतं आणि आज ॲमेझॉन बघा कुठे पोहोचलेले आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, सुरुवात पण लवकर करणं हा पण ही काळाची गरज आहे. नाही तर तुम्ही वेट करत बसास का, नाही सगळंच माझ्या आलं की आपण सुरू करू, तर ते तसं नाही होत आहे. आणि मग तसं होत राहिलं तर मी तुम्हाला एक सांगतो की साऊथला जर तुम्ही कोणाच्या लग्नामध्ये जेवायला गेला तर तुम्हाला वाटत असेल की सगळं थाळीमध्ये आलं की मी जेवायला सुरुवात करेन, तर तसं होत नाही. थाळीमध्ये सुरुवातीला जसे ते आपण भाजी चपाती किंवा काय तशा पद्धतीने ते ठेवणार, आपण सुरुवात करायची आणि ते येत राहणार तशा पद्धतीने, ते सगळं संपत राहिलं की. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, बिझनेसचे प्लॅन बनवा,
काही अडचण येत असतील, काही गोष्टी समजत नसतील, आमच्याशी विचारा. ओके, आम्ही नक्की सांगू तुम्हाला त्यासंबंधी. आणि मी आजच्या भागामध्ये जे तुम्हाला सांगितलं, क्राउड फंडिंग, त्याच्यानंतर कॅपिटल वेंचर, एंजल इन्व्हेस्टर म्हणा, ओके, त्याच्यानंतर पॅटर्न मेंबर्स म्हणा, तर त्या गोष्टीचा तुम्ही फायदा उचलू शकता. पण एक लक्षात घ्या, क्राउड फंडिंग आणि जे काय म्हणतो पॅटर्न मेंबर, हे कोणासाठी आहे? जे क्रिएटिव्हिटी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काय स्पीकर्स आहात, तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे काही कंटेंट पॉवरफुल आहेत, तरच लोक देतात. नाहीतर तुम्ही ॲड अकाउंट कराल आणि म्हणाल अजूनपर्यंत पैसे नाही आले, तर आम्ही तर म्हणा तुम्ही सांगितलेलं तसे मिळतात वगैरे, तसे मिळत नाहीत. ओके, तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं 100% किती आहे काय आहे, तुम्ही स्वतः काम करणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही इकडे एक्झिक्यूट करून तिकडे एक्झिक्यूट करून ते देत आहे, तसा विषय नाही आहे, त्याला काही होत नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही स्वतः पहिले विद्वान असणं गरजेचं आहे, ते शिकणं गरजेचं आहे, माहिती करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते आमचे डिजिटल मार्केटिंग कोर्स केलात, तर तुम्ही त्या दोन गोष्टीचा फायदा घेऊ शकता, क्राउड फंडिंगचा आणि बाकीच्या गोष्टीचा. ओके, थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड डे.